तर मित्रांनो, ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजने यांचं पुण्यातील घरी निधन झालेले आहे. बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळल्याने सर्वांनाच धक्का बसलेला आहे. महाजने यांचा कसा प्रवास होता ते आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, 7 ते 8 महिन्यांपासून ते या ठिकाणी एकटेच राहायला होते अशी माहिती होती. त्यामुळे तर्कवितर्क काढले जात असून नेमकं मृत्यू कधी झाला याचा सवाल विचारला जात आहे. मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने सर्वांनाच धक्का बसलेला आहे. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आलेला आहे. 2 ते 3 दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. महाजनी यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. गश्मीर महाजने हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो देखील चित्रपट क्षेत्रात आघाडीचा अभिनेता आहे. तसेच त्यांनी देऊळबंद या चित्रपटातही काम केलेले होते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.